नमस्कार मी रोहिणी तुम्हा सगळ्यांचे माझ्या ह्या मा यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये टोमॅटोची महिनाभर टिकेल अशी अतिशय छान अशी रेसिपी बघणार आहोत तर मग चला सुरुवात करूया इथे मी सात ते आठ टोमॅटो स्वच्छ धुवून असे काप करण्यासाठी घेतले आहे तुम्ही उभे काप द्या म्हणजे जेणेकरून ते अ, भा परतवण्यासाठी सोपे होईल तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे उभे काप करून घेऊया एका टोमॅटोचे दोन काप करायचे आहेत तर अशा प्रकारे सगळ्या टोमॅटोचे आपण दोन काप करून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून आपण तेल टाकणार आहोत आणि ते सगळीकडे पसरवून त्यावरती आता आपण टोमॅटो तेलामध्ये परतवण्यासाठी टाकणार आहोत तर जी बियांची बाजू आहे ती आधी वरती के करून आपण खालची बाजी बाजू आधी परतवून घेणार आहोत आणि ती बाजू परतल्यानंतर मग बियांची बाजू खाली करून व्यवस्थित छान अशी मऊसूर मऊसूत किंवा मऊ असे होतील त्याप्रमाणे आपण परतवून घेणार आहोत तर हे बघा खाली टोमॅटोला छान असे डाग पण पडलेले आहेत आणि छान परतवून झालेले आहेत मौत सुद्धा झालेले आहेत म्हणजेच शिजलेले आहे तर आता आपण दुसऱ्या बाजूने शिजवून घेऊया परतवून घेऊयात तर मीडियम गॅसवरतीच ठेवायचा आहे गॅस तर यामध्ये आता लसूण पाकळ्या टाकते चौदा ते पंधरा टोमॅटोसोबत लसूण पाकळ्यासुद्धा छान परतवून होतील तर तसेच ते शिजण्यासाठी थोडेसे थोडेसे जास्त नाही तर मीठ टाकणार आहोत त्यानंतर आपल्यालासुद्धा शेवटी परत मीठ टाकायचे आहे तर थोडे शेज परतवण्यासाठी आपण आता मीठ टाकून घेणार आहोत आणि उलटवून बघायचं आहे आपले टोमॅटो छान परत परतले आहे का शिजले आहेत का तर हे बघा छान शिजलेले आहे आता मी हे थंड होण्यासाठी ठेवणार आहे थंड झाल्यावरतीच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत पूर्णपणे थंड होऊ द्या मगच मिक्सरला लावा तर हे बघा छान अशी प्युरी करून घेणार आहोत सगळ्या टोमॅटोची आपण बारीक प्युरी घेणार आहोत तर एखादा दोन पीसेस राहिला टोमॅटोचा तरी चालेल पण अतिशय बारीक अशी प्युरी करून घेणार आहोत आता कढई परत एकदा ठेवणार आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये अर्धा अर्धी वाटी मी तेल टाकून घेणार आहे तेल तापल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि पाऊन चमचा ओवा टाकणार आहे ओवा जिरे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये आठ ते नऊ कडीपत्ता पाने टाकून घेऊयात तसेच त्यानंतर एक चमचा उडीद डाळ कच्चीच आणि एक चमचा चणा डाळ कच्चीच आपण त्यामध्ये परतून घेणार आहोत छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत उडीद डाळ आपली ब्राऊन होत नाही तांबूस कलरची होत नाही तोपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे हे बघा खूप छान परतलेलं आहे आपली डाळ आता यानंतर मी हिंग दोन चिमूटभर टाकते तसेच कश्मीरी लाल तिखट दोन टेबलस्पून म्हणजेच आपले जे छोटे चमचे ते तीन ते चार होणार टेबलस्पून म्हणजे आपला जो केक मोजायच्या मेजरमेंट असतो तो तर इथे मी एक ते दोन टेबलस्पून लाल तिखट टाकलेले आहे आणि अर्धा चमचा हळद टाकते लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे तुम्हाला कशी तिखट हवी त्याप्रमाणे मुलांनासुद्धा मला खा म्हणजे द्यायचं आहे ही चटणी त्यानुसार मी दोनच चमचे टाकलेली आहे तुम्हाला अजून पाहिजे असेल तुम्ही अजून टाकू शकता तर कश्मीरी लाल तिखट ही मी कलर येण्यासाठी टाकलेली आहे हे बघा किती छान अशी तरी आलेली आहे आता यामध्ये आपण प्युरी टाकून घेतलेली आहे सगळी प्युरी टाकायची आहे आणि हे बघा खूप छान अशी तरी आलेली आहे कश्मीरी लाल तिखटमुळे मस्त अशी टोमॅटो प्युरीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता ही आपल्याला वीस मिनटांसाठी परतवून घ्यायची आहे तर अधूनमधून हलवत राहायचं आहे लक्ष द्यायचं आहे नाही तर कढईला डागू शकते म्हणून अधूनमधून चेक करायचं तर आता एक उकळी फुटलेली आहे आपल्या प्युरीला तर याच्यावरती आता मी झाकण ठेवून पंधरा मिनटं ते वीस मिनटापर्यंत परतवून घेते हे बघा मध्ये चेक करून घ्यायचं आहे छान तरी आलेली आहे तर हलवत पण राहायचं आहे मध्ये मध्ये तर हे बघा तेल सुटेपर्यंत आपण ते ठेवणार आहोत गॅसवरती छान तेल सुटलेलं आहे आता तर मग मी दोन टेबल स्पून गुळ टाकते आणि मीठ हे शेवट टाकायचं आहे कारण प्युरी कमी होते पाणी त्यातलं निघून जातं त्यामुळे मिठाचा अंदाज आधी चुकू शकतो म्हणून शेवटी मीठ टाकायचं आहे आता गूळ आणि मीठ टाकल्यानंतर छान असं परतवून घेणार आहोत तुम्ही बघत आहात गूळ टाकल्यामुळे अजूनच कलर आपला खूप छान आलेला आहे चटणीचा तर बरोबर आपण चटणी बनवत आहोत टोमॅटोची हो तर ही महिनाभर तुम्हाला पुरेल तुम्ही फ्रीज करून ठेवा ही किंवा बाहेर ठेवली तरी ती पुरेल पण मोस्टली फ्रीज आहे तर मग आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो एक महिन्यासाठी तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग चला परत एकदा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार